नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्ट्रेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत मी सतीश काळे लेटेस्ट अपडेट्सप्रमाणे आपल्याला एम पी सिलेबस मध्ये चेंजेस दिसत आहेत बघा ए एम वी आय आर टी ओसाठीचे मुख्यतः मुख्य, मुख्य परीक्षेमध्ये चेंजेस केलेले आहेत नेमके पूर्व परीक्षेतले चेंजेस मुख्य जे चेंजेस काय असतील वॅकन्सीबद्दलचे काय अपडेट्स असतील ह्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरियाविषयी काय बोलायचं आहे आणि थोडासा मुख्य फोकस आपण ठेवूया ह्या व्हिडिओचा आपल्या चेंज झालेल्या सिलेबसविषयीचा काही नोट्स ऑनलाईन कोर्सेस किंवा सेल्फ स्टडीसाठीचं कॉन्टेंट हे सगळंच काही डिस्कशन्स आपण कॅरी आउट करणार आहोत मेकॅनिकल असू द्या की ॲटोमोबाईल असू द्या की प्रोडक्शन असू द्या या विद्यार्थ्यांना जास्त क्रेज असलेली ही परीक्षा एम वे आर टी ओ प्री आणि मेन्स याच्याविषयीची जास्त माहिती आपण आता थोडं सुरुवात करूया तुम्हाला माहिती असेल की अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते बघा याला प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम असते प्री एक्झाम ही क्वालिफाईंग एक्झाम असते मेन्स एक्झामशेस मार्क्स तुमचे फायनली कन्सिडर होत असतात बघा फायनल सिलेक्शनसाठी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरव्यू नसतो डायरेक्ट रिक्रुटमेंट अंतर्गत आहे बघा ही ही ग्रुप सीच्या कॅटेगरीमध्ये आता मानली जाते आता पुढं आणखी काय होतील कोर्ट कचेरीचा तो वेगळा प्रश्न तो तो तर आता आपल्यासाठी उपयुक्त नसणार आहे ग्रुप सीच्या अंतर्गत असलेली परीक्षा याची पूर्ण आपण माहिती घेण्यास सुरुवात करूया बघा असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर त्याला आपण ए एम व्ही आय म्हणतो ग्रुप सी प्री आणि मेन्स एक्झाम ह्याच्या संदर्भातले काही अपडेट्स असतील ते आता आपण घ्यायला सुरुवात करतो आहे बघा प्री एक्झाम पूर्वपरीक्षा ही शंभर मार्क्सची असते बघा आणि मुख्य परीक्षा मेन्स एक्झाम ही तीनशे मार्क्सची असते पूर्वपरीक्षेमध्ये शंभरच प्रश्न असतात प्रत्येकी प्रश्न हा एक मार्क्सला असतो आणि मुख्य परीक्षेमध्ये दीडशे प्रश्न असून प्रत्येकी क्वेश्चन हा दोन मार्क्सला असतो या टाईपमध्ये थोडेसे डिटेल्स आपण याच्या बघण्यास सुरुवात करतो आहे याची परीक्षा योजना किंवा परीक्षा पद्धती जर बघितलंस आपण इकडे हे विषय मेन्शन केले आहेत बघा याच्यामध्ये जसे मागच्या वेळेस विषय होते आय I मीन mean, जे मागच्या ओल्ड सिलेबसप्रमाणे प्रीमध्ये जे काही कॉन्टेंट होतं तसं कंटेंट आहे याच्यामध्ये थोडाही बदल केलेला नाही आहे त्यामध्ये जर आपण बघितलं सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी ॲज युज्युअल तसंच आहे थोडंसं डिटेल्स आपण थोडेसे खाली बघूया त्यांनी दर्जा मेन्शन केला माध्यमिक शाळांत परीक्षे समान जरी दहावीचा दर्जा मेन्शन केला असेल तरी त्या लेवलचे एक्झाम्स किंवा येणारे क्वेश्चन्स याच्यामध्ये नसतात ॲज पर द कॉम्पिटिशन इज कन्सर्न क्वेश्चनची लेवल बऱ्यापैकी जास्त असते पुढची असते त्यामुळे आपल्याला चांगल्याच लेवलचा अभ्यास करावा लागतो एम पी एस सीद्वारे जरी दहावीचा दर्जा असेल बारावीचा दर्जा असेल तर हायर लेवललाच आपल्याला लेवल अभ्यास करावा लागतो याच्यामध्ये जे माध्यम असतं बघा पेपरचं पेपर हा मराठीमध्ये पण असतो इंग्लिशमध्ये पण असतो बघा तोच प्रश्न ट्रान्सलेटेड असतो मराठीमध्ये प्रश्नसंख्या जर बघितली आपण आत्ता बोलल्याप्रमाणे शंभर क्वेश्चन्स असतात शंभर मार्क्ससाठी ह्याच्यामध्ये आत्ताच बघितल्याप्रमाणे सामान्य अध्ययन बुद्धिमा चाचणी असून ह्याच्यामध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी म्हणजे बोलूया आपण खाली थोडंसं डिटेल हा पोर्शन असून ह्याला पदवी के समान दर्जा दिलेला आहे बघा कशाला ह्या पोर्शनला हा पोर्शन म्हणजे रिसेंट ट्रेंड्स इन ॲटोमोबाईल अँड मेकॅनिकल म्हणून ओळखला जातो थोडेसे एम पी एस सीद्वारे मुलांची जी इकडं सहभाग होता एम पी एस सीच्या बऱ्याचशा मुलांचा इकडं सहभाग होत होता आणि त्यामुळं जे प्लेन प्युअर एम पी एस सी करणारे कॅन्डिडेट्स असायचे ते त्यांच्यासाठीचा हा पॅटर्न फार सोपा असायचा होऊ शकतो हा पॅटर्न पण हे यंत्र अभियंत्रिकी आणि रिसेंट ट्रेंड्समुळं काय होईल की जे टेक्निकल ॲप्रोच ठेवणारे विद्यार्थी आहेत त्यांचाच जास्त सहभाग वाढेल याच्यामध्ये आणि कट सुद्धा जास्तीचं मोठं मोठं व्हेरिएशन दिसणार नाही तुम्हाला बोले मला सांगायचं आहे का याच्यामध्ये सांगेल परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो बघा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात बघा प्री एक्झाम्सला आता ह्याच्यामध्ये थोडा सिलेबस बोलूया आणि नंतर इथे वापस येऊया आपण जसं की आता बोलल्याप्रमाणे प्री एक्झामचं सामान्य अध्ययन जनरल स्टडीज म्हणून आपण ह्याला ओळखतो ॲज युजल आहे बघा करंट अफेअर्स असेल आय मीन चालू घडामोडी सामाजिक औद्योगिक सुधारणा इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स फॉर्म्स सामान्य विज्ञान असेल भारताचा इतिहास असेल भूगोल असेल विशेषतः महाराष्ट्राचा नागरिकशास्त्र असेल पॉलिटी ज्योग्राफी हिस्ट्री हे जनरल स्टडीजच्या अंतर्गत जे विषय असायचे असतात तेच ह्याच्यामध्ये ठरलेले आहेत बघा याच्यामध्ये काहीही चेंज नाही आहे नंतर आहे बुद्धिमापन चाचणी ॲप्टी रिझनिंगचा पोर्शन आपण म्हणू शकतो याच्यामध्ये किती लवकर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो म्हणजे काय ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचा पोर्शन जशाच तसा मागच्या वेळेस चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स इथं विचारले गेले होते बघा चांगल्या लेवलचे म्हणजे थोडा टफनेस जास्तच होता टाइम कन्झ्युमिंग पेपर होता हा या ह्या पोर्शनमुळेच फक्त यंत्र अभियांत्रिकी हा जो पोर्शन आहे बघा तो आहे रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल ह्याच्यामध्ये लेटेस्ट ट्रेंड्स जे विचारले गेले होते ते खरंच लेटेस्ट नसून आपले नॉर्मल नॉर्मलच होते ओके काही वेल्डिंगचे प्रश्न असू द्या किंवा नॉर्मल नॉर्मल होते दे फारच ॲडव्हान्स टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये जे आपण बाहेर बघतो बऱ्याचशा अपडेट्स ॲटोमोबाईलमधल्या तशा काही नव्हत्या काही रेफरन्स बुक्समधलाच ह्याच्यामधला विचारलेला ढाचा होता बाकी काहीच नाही हे असं असून आता ह्या परीक्षेविषयी जर आपण बघितलं थोडंसं तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजेच वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील बघा एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील म्हणजे कसं बरं तेच एक्झाम्पल आपलं शंभर प्रश्न प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट केले असतील त्यातले जर तुमचे काही दहा प्रश्न जर चुकले असतील तर दहाच प्रश्नांचे मार्क्स तुमचे भेटलेल्या मार्क्समधनं रिड्यूस करतील बघा ते म्हणजे शंभर प्रश्न लिहिले तुम्ही त्यातले दहा प्रश्न चुकले म्हणजे नव्वद मार्क्स तुम्हाला भेटायला पाहिजे होते मग नव्वदमधनं ते दहाचे मायनस होऊन जातील कारण दहा तुम्ही चुकीचे सोडले या टाईपमध्ये ओके अगोदरचा थोडासा थोडा वेगळा होता प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नांमागे एक मार्क्स तुमचा रिड्यूस व्हायचा हो बघा पूर्वपरीक्षेचं बोलतो आहे मी वन फोर्थ मार्क निगेटिव्ह सिस्टम अशी असायची आता याच्यामध्ये चेंज आहे एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे एकूण गुन्हामधून वजा करण्यात येतील आता हे थोडंसं जुगाड लावायचे बघा काही विद्यार्थी ज्यांची फार जास्त ओ एम ओम्य, ओ एम आर शीटची प्रॅक्टिस असायची त्यावेळेस काय समजा एखादं बाय मिस्टेकली तुमचं ऑप्शन सी झालं मग तुम्हाला वाटायचं की आता इथं निगेटिव्ह मार्क्स पडण्यापेक्षा बेटर काय करूया आपण ऑप्शन एलासुद्धा गोल करूया आपण बबल फिलअप करूया म्हणजे जेणेकरून तो प्रश्नच ग्राह्य धरला जाणार नाही आता तसं नसून जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दोन वर्तुळं केले किंवा के बरोबर ठिकाणी कसंही करा दोन वर्तुळ दिसले निगेटिव्ह मार्क्स कन्सिडर केले जातील एखादं अर्धवर्तुळ आहे म्हणजे चार ऑप्शनपैकी एकच वर्तुळ भरलं तुम्ही पण अर्ध भरलं आहे त्यालासुद्धा निगेटिव्ह मार्क्स किंवा मायनसमध्ये तुमचे मार्क्स त्याच्यात कन्सिडर केले जातील त्या चुकीच्या प्रश्नाचे चुकीचाच प्रश्न समजला जाऊ शकतो तो बरोबर आहे पण तुम्ही अर्धवर्तुळ केलं आहे मार्क्स तुम्हाला भेटणार नाहीत निगेटिव्ह मार्क्स भेटतील किंवा अगोदर सांगितलेला क्रायटेरिया म्हणजे हा फार ध्यानात ठेवण्यासारखीचा सा बदल आहे बरं का बबल फिलअपची प्रॅक्टिस जी म्हणतो ना आपण ओ एम आर शूटची ती फार महत्त्वाची असते तुम्हाला यावरनं समजेल नाही तर निगेटिव्ह मार्क्सला तुम्हाला घ्यावा लागेल मग नंतर आहे बघा वरील कार्य कार्यपद्धतीचा अवलंबन करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील पुढील कार्यवाही हो त्याच्या आधारे करण्यात येईल इथं राऊंड ऑफचा कन्सेप्ट नाही बघा बत्तीस पॉईंट तीन पडले म्हणजे त्याला बत्तीसचा राऊंड ऑफ किंवा तेहतीसचा राऊंड ऑफ राऊंड ऑफचा कन्सेप्ट नाही आता फ्रॅक्शनमध्ये जे असेल म्हणजे अपूर्णांकात जर तुमचा कट ऑफ आला तर इथं काही आश्चर्यची गोष्ट नाही ह्या नवीन नवीन ट्रेंड्सप्रमाणे ओके म्हणजे असा लागणार आता राऊंड ऑफचा हा कॉन्सेप्ट नसतो कारण राऊंड ऑफमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात बघा बरेचशा मधल्यामधल्या मार्क्सवरती बरेचसे विद्यार्थी असतात त्यामुळे हे असे बरेचसे प्रॉब्लेम्स अडचणी सॉर्ट आऊट करण्यासाठी त्यांनी आत्ता सॉर्ट आऊट करून दिले एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर ऑब्वियसली कोणच कन्सिडर नाही करणार तुम्ही दहा जरी प्रश्न अटेम्प्ट केले तर त्याचे कुठलेच निगेटिव्ह मार्क्स पण नाही पॉझिटिव्ह नाहीच नाही सो या टाईपमध्ये ओके सो अशा टाईपचा असलेला हा प्रीचा सिलेबस आणि थोडेसे बदल हे नियमांमधले हे आपल्यासाठी खरंच लक्ष देण्याकरता असतात बघा तुम्हाला नक्कीच माहिती असेल की आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी जी काही आहे एम वी आयची ती आणखी पूर्णता आली नाही आहे मागचीच एलिजिबिलिटी आपण जशा तशी कन्सिडर करू शकतो बघा याच्यामध्ये म्हणजे आहे काय तर आहे काय गिअर टू व्हीलरचं व्हेकलचं लायसन्स लायसन लागतं आहे बघा याच्यामध्ये गियरवाली जी टू व्हीलर असते त्याचं लायसन्स याच्यासाठी आवश्यक आहे काहींचं कन्फ्युजन आहे की सर हेवीचं वगैरे असलं काही नाही आहे ते मागच्या वेळेस पण नव्हतं वर्कशॉपचं एक्सपिरियन्स नाही आहे मेन्स एक्झामचे महत्त्वाचे बदल्स आपण इथं डिस्कस करूया बघा मेन्स एक्झामचा जो सिलेबस आहे तो बाकीच्या स्टेटप्रमाणेच बदलण्यात आलेला आहे बघा आताच रिसेंटमध्ये आंधर रिसेंट म्हणजे म्हणजे एक एक दीड आठवड्यापूर्वी आंध्र प्रदेशसाठीच्या बऱ्याचशा व्हॅकन्सीचा अपडेट आलेला आहे बघा ए एम व्ही आयचं तर त्यांच्यामध्ये जसा सिलेबस आहे बघा मेन्स हा त्याच स्वरूपामध्ये किंवा ॲटोमोबाईलचा वाढ त्यांनी जास्त केले आहे बघा सिलेबसमध्ये अगोदर कसं असायचं ग्रुप हा सेक्शन ए सेक्शन बी आणि सेक्शन सी अशा तीन सेक्शनमध्ये कॅटेगोराईज केला केला जायचा बघा सिलेबस सेक्शन ए हा कंपल्सरी असायचा बीला म्हणजे सेक्शन बीला ऑप्शनल हा सेक्शन सी असायचा सेक्शन सी हा पूर्णतः ॲटोमोबाईलच्या रिलेटेडचा असायचा आणि सेक्शन बी जो आहे थोडासा ॲप्लिकेशन ओरिएंटेड मेकॅनिकलच्या रिलेटेडचा असायचा बट आता त्यांनी काय केलं की सर्वत्र सिलेबस थोडासा रिशेफल केला आहे या सिलेबसचं कंटेंट इकडे म्हणजे या सब्जेक्टचं त्या सब्जेक्टचं अशी ग्रुपिंग केली बघा थर्मलची डिझाईनची स्ट या टाईपमध्ये आणि ॲटोमोबाईलचा पार्ट बऱ्यापैकी पार वाढवलेला हो आहे बघा ऑबियसली ऑटोमोबाईलच्या रिलेटेडची पोस्ट आहे बाकीच्या स्टेटप्रमाणे यानेसुद्धा तेच केलेलं आहे तो चेंज आपण डिस्कस करूया बट त्याच्या बघण्याच्या अगोदर बघा याच्यामध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी विषयावर आधारित आपला हा पेपर असतो पूर्णपणे याचा दर्जा हा पदविके समान असतो ओके डिग्री लेवलचा असतो पदविके समान पदविके डिप्लोमा लेवलचा असतो माध्यम इंग्रजी असते बघा पूर्ण प्रश्न हे इंग्लिशमध्येच असतात प्रश्नसंख्या एकशे पन्नास प्रत्येकी प्रश्नास दोन मार्क्स असे म्हणून तीनशे मार्क्स परीक्षेचा कालावधी हा दीड तासांचा असतो आणि ॲज युज्युअल वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे चार ऑप्शन्सवर प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असे याच्यामध्ये जा विचारले जातात तुम्ही जर थोडीशी माहिती काढली असाल तुमच्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सकडून तुम्हाला नक्कीच आपल्या एक्झाम स्टडी विषयीच्या त्याच्या असलेल्या असले प्रीच्या नोट्स फ्रीचे क्लासेस फ्रीचे टेस्ट किंवा स्टडी मटेरियल्स आणि त्याच टाईपमध्ये मेन्स स्टडी मटेरियल मेन्सचे कोर्सेस याविषयी नक्कीच माहिती भेटेल आपले दोनशे चाळीसपैकीचे असलेले बरेचसे सिलेक्शन्स बरेचसे काय म्हणतो आहे टॉप टेनमध्ये असलेले सहा सात आपले कैंडिडेट आहेत फिफ्टीन फिफ्टीनमधले कॅन्डिडेट्स खूप सगळे आहेत तुम्ही त्याचीही एकदा माहिती घेऊ शकता काही मुलं विचारतो की सर कोर्स आपला कधी चालू होत आहे तर ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्स आहे तिथे अवेलेबल नवीन रेकॉर्डेड आहे लवकरच लाईव्हसुद्धा सुरू होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागतं आहे ते तेसुद्धा अवेलेबल असणार आहे आणि मेन्स तर ॲज युज्युअल अवेलेबल आहे सगळंच कंटेंट अवेलेबल आहे रेकॉर्डेड पण आहे टेस्ट सीज पण आहेत आणि सगळंच बाकीचंही अवेलेबल आहे स्टडी मटेरियल लवकरच लाईव्हसुद्धा सुरू होईल जशीही याच्या रिलेटेडशी अपडेट्स आपल्याला भेटेल त्यानंतर हे सगळं काही सुरू होणार आहे ॲज युजल इथं जर तुम्ही बघितलं मेन्स परीक्षेचा हा जो काही नकारात्मक किंवा नकारात्मक निगेटिव्ह सिस्टम जी आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती ॲज युजल वरच्या सारखंच आहे इथं वन फोर्थ रिडक्शन असणं बघा तुमच्या टोटल मार्क्समधनं टोटल मार्क्समधनं ओके एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास इथेसुद्धा तेच आहे तेच पेनाल्टी तुम्हाला लावलेली आहे की तिथं दोन प्रश्नांना जर बबल केले असेल दोन प्रश्नांच्या ॲन्सरला बबल केले असेल तिथं तुमचा निगेटिव्ह मार्क्स कन्सिडर केले जातील सु बरोबर जरी प्रश्न असेल पण बबल जर फिलअप प्रॉपर नसेल तिथं सुद्धा तुमची निगेटिव्ह मार्किंगच आहे तुमचा मेनसा रिझल्टसुद्धा हा फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात येऊ शकतो आणि जरी एखादा प्रश्न हा अनअटेम्प्टेड असेल तर त्याचे कुठलेही मार्क्स कन्सिडर केले जाणार नाहीत ना पॉझिटिव्ह ना, ना निगेटिव्ह डायरेक्टली झिरो मार्क्स कन्सिडर केले जातील आता हा आहे तुमच्या समोरचा अभ्यासक्रम जसं की तुम्हाला जरी नंबर ऑफ सब्जेक्ट्स कमी वाटत असेल तर पण तसं काही नाही आहे आता आपला पेज वन आहे जो की कोर दिसतो आपल्याला मेकॅनिकल प्रोडक्शन साठीचा सा, पुढे ऑटोमोबाईलचा हो मोबाईलचा बराचसा पोर्शन आहे बघूया आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये ॲज सच काय चेंजेस केले तर काही मोठे चेंजेस दिसत नाहीत बघा याच्यामध्ये असंच अगोदरच्याही सिलेबस तर सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन एनर्जी शेअरिंग फोर्स बेंडिंग मोमेंट मुवमेंट ऑफ इनर्शिया प्रिन्सिपल प्लेन स्ट्रेस स्लोब डिफ्लेक्शन ॲज युजल आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस हे सुद्धा होतं टॉर्शनची थिरी होती अजमशन्स कॉलम जो होता तो थोडासा इथं रिमूव्ह झालेला दिसतोय आपल्याला तर बेसिक लेवलला तुम्हाला कॉलमचा अभ्यास करणं कधीही अपेक्षितच असतं याच्यामध्ये सुद्धा जे कोण आता जर प्रिपेअर करत असेल तर मेन्सला मॅन्युफॅक्चरिंग सायन्स किंवा प्रोसेस अगोदर मॅन्युफॅक्चर टेक्नॉलॉजी म्हणून ह्याला ओळखलं जायचं तर सायन्स म्हणून हिने ॲड काय केलं बरं तर तसा ॲज सच मोठा चेंज याच्यामध्ये काहीच नाही थोडंसं इंजिनिअरिंग मटेरियल ह्यानी फक्त इंट्रोड्यूस केला आहे बघा मटेरियल सायन्स त्याला आपण म्हणतो ना मेटलर्जी त्याला इंट्रोड्यूस केलं आहे बाकी मेटल कटिंग त्यामधल्या असलेल्या ह्या बेसिक प्रोसेसेस ॲडिशन इथं दिसते बघा प्लास्टिक्स अँड देअर प्रोसेसिंग बघ याच्यामध्ये दिसते ऑब्व्हियसली ऑटोमोबाईलची ही फायबर सिस्टम जी असते त्याप्रमाणे एक्सपेक्टेड असावं त्यांना की प्लास्टिकविषयीची पण माहिती असणं अपेक्षित आहे तुम्हाला सो ते दिलेलं आहे बघा याच्यामध्ये ॲज युजल सी एन सी एन सी कन्व्हेशनल्स मेथड्स ॲज युजल जशा तशाच आहेत इथं तुम्ही याला याला प्रिव्हियस पी वाय क्यू जरी वापरले तरी काहीच अडचण नाही आहे टॉम थेरी ऑफ मशीन जो आहे याच्यामध्ये ॲज सच मोठे चेंजेस काहीच नाही दिसत बघा याच्यामध्ये जशाच तसंच आहे कायनामेटिक डायनॅमिक्स आहे फ्रिक्शन होतं पावर ट्रान्समिशन इक्विपमेंट अगोदरही होते आताही आहेत बेल्ड राहू गव्हर्नर्स अगोदर होते गायरोस्कोप आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ स्कॅम्स म्हणजे ॲप कॅमचा हा पोर्शन जो आहे जशाच तसा आहे नो चेंज याच्यामध्ये फक्त मोठा चेंज इथं दिसतोय बघा मोठा म्हणजे जो सेक्शन बीमध्ये असायचा सब्जेक्ट आपला हा हायड्रोलिक मशीन्स किंवा टर्बो मशिनरी टर्बाईन आणि पंपवाला तो आता इकडे इंट्रोड्यूस केला आहे है त्यांनी हायड्रॉलिक्स आणि हायड्रोलिक मशिनरीज हायड्रॉलिक्स म्हणजेच आपला फ्लूड मेकॅनिक्स होता आणि हायड्रोलिक मशिनरीज म्हणजे आता एच एम मी टर्बो मशिनरी त्याच्यामध्ये काय नाही फ्लूड मेकॅनिक्समध्ये प्रॉपर्टीज लॅमिनार फ्लो टर्मिनल फ्लो बनोनिज इक्वेशन प्रेशर असेल पास्कल असेल सर्फेस टेन्शन प्रेशरचं मेजरमेंट ॲज युजल जशाच तसा ॲडिशन आहे बघा टर्बाईनशी आणि पंपशी ॲडिशन आहे टर्बाईनची आणि पंपचे थोडासा आणखी मोठा झाला हा सिलेबस नंतर पुढे आहे थर्मल इंजिनिंग आणि रेफ्रिजरेशन यामध्ये थर्मोडायमेशन्स अंतर्गत त्यांनी रेफ्रिजरेशन म्हणजे आर एसी आर सी हा अगोदर सेक्शन बीला असायचा तर ह्याच्यामध्ये तो इंट्रोड्यूस केला आहे बघा त्याच्यामध्येही पण काय थर्मल इंजिनिंगमध्ये अगोदर कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शन होतंच थर्मो डायन्वेशन लॉज प्रिन्सिपल हिट इंजिनचं होतं एअर कम्प्रेसर्स होतं स्टँडर्ड एअर स्टँडर्ड सायकल्स होती वेपर पावर्स गॅस सायकल्स आणि ते ॲड केलं बघा रेफ्रिजरेटर आणि हिट पंप वेपर कम्प्रेशन वेपर ॲब्सॉप्शन सिस्टमला ॲड केलं आहे बघा रेफ्रिजरेटर म्हणजे जशास तसा आर सी इकडं ओढला आहे है। फक्त ह्याने स्पेशली तर मेन्शन केलं नाही सायक्रोमेट्री ओके सायक्रोमेट्री मेन्शन केलं नाही आहे तो 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 पोर्शन ड्रास्टिकली रिड्यूस झालेला आहे बघा याच्यामधला विशेषतः म्हणजे सगळ्यात जा थोडासा त्रास जास्त देणारा जो विषय होता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स बरं का तो विषय काढला याने नंतर आहे इथं इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ॲज युजल आय ई नावाचा होता सेक्शन बीचा होता इकडे ॲड केला आहे मॅनेजमेंटचे टाईप्स ऑर्गनायझेशन त्यांचे फंक्शन्स प्रोडक्शन्स लेआउट्स जशास तसा काहीच अडचण नाही आणि अगोदरही असंच होतं इथं एस क्यू सी म्हणजे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल आणि मेट्रोलॉजी ॲज युजल सेम नंतर ह्याच्यामध्ये पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन्स एक नवीचा विषय नवीन विषय दिसतोय बघा तुम्हाला हा आहे थोडंसं ॲटोमोबाईल सिस्टमचं नाव सुधारित आहे असं म्हणलं तरी चालेल मग चार्शिसचे लेआउट ॲटोमोबाईलचे रिटेड आहे बघा सब सब सिस्टम्स ऑफ द ॲटोमोबाईल्स टू स्ट्रोक फोर स्ट्रोक ॲज युजल सी आर डी आय सी एम पी एफ आय फ्युल इंजेक्शन्स वगैरे 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 जशाच तसं ठेवलं आहे नो चेंज ॲटोमोबाईलचा सेक्शन सीला असायचा अगोदर ज्या मुलांचं ॲटोमोबाईलचं बॅकग्राऊंड असायचं त्यांच्यासाठी हा सोपा पोर्शन होता आता त्यांच्यासाठी थोडंसं सोयीस्करच झालं असं म्हणू शकतो आपण काही प्रमाणामध्ये ओके त्याच टाईपमध्ये जर बघितलं तुम्ही सेपरेट आय सी इंजिनं मेन्शन करता इथंच त्यांनी दिले बघा इग्निशन सिस्टम्स युज इन द ॲटोमोबाईल्स ओके असं नंतर आहे बघा पूर्णतः ॲटोमोबाईलच्याच रिलेटेचा एक पार्ट आहे बघा कूलिंग आणि लुब्रिकेशनचा जो की खरंच ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणा किंवा ॲटोमोबाईलसाठी फार महत्त्वाचा असतो मग कुलिंग सिस्टम्स कुठले आहेत हा जो पोर्शन तुम्ही जर बघितला तर ॲटोमोबाईलचाच आहे बघा पूर्णतः ॲटोमोबाईल ॲटोमोबाईल म्हणजे सेक्शन सी सेक्शन सी जसं की ट्रान्समिशन सिस्टम सेक्शन सीच पूर्णपणे नंतर इथं स्टेअरिंग सिस्टम्स अँड स्टार्टिंग ड्राईव्हज सेशन सी त्याच्यामध्ये सुद्धा ॲडिशन याच्यामध्येसाठी हे सगळं 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 ॲटोमोबाईलचंच आहे बघा ह्यात काहीही डाऊट नाही आहे त्याच टाईपमध्ये पुढे जर बघितलं तुम्ही डिफरन्शियल रिअर जशा तसं ट्रान्समिशन सिस्टम डिटेलमध्ये आहे स्टेरिंग सिस्टम स्टार्टिंग ड्राईव्ह डिटेलमध्ये आहे आणखी ट्रान्समिशन सिस्टम इथे पण आहे इथे पण आहे थोड्याशा वेगळ्या ॲप्लिकेशन ओरिएंटेडनं करतं हे दोघांचं एकच ॲडिशन असायला हवं होतं पण त्यांनी सेपरेट सेपरेट प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे बघा त्याच टाईपमध्ये व्हेकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हा सुद्धा एक विषय याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला गेलेला आहे के बघा जो की तिकडेसुद्धा होता या टाईपमध्ये याच्या प्रॉपरली आपल्या नोट्स आत्ताही अवेलेबल आहे तुम्हाला जर आत्तापासून अभ्यास करायचा असेल तर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम याच्यामध्ये ॲज युजल बॅटरी स्टार्टिंग चार्जिंग इन्स्पेक्शन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम हे मेन्शन केलेलं आहे बघा हार्ड कोर ॲटोमोबाईल सिस्टम मेन्शन केली बघा इलेक्ट्रिकलची रिलेटेडची नंतर ॲडिशन आहे बघा इथं नवीन नवीन ॲडिशन दिसते बघा सिलेबसमध्ये सी ग्रुप सीमध्ये सु सुद्धा हे नव्हतं बघा अगोदर इंट्रोडक्शन टू द इलेक्ट्रिकल व्हेकल्स जशास तसं एक नवीन पॉईंट इथं मेन्शन केलं आहे तरीसुद्धा मागच्या वेळेस काय करायचे की हे याचाही मुलं अभ्यास करायचे रिसेंट ट्रेंडसाठी सुद्धा अभ्यास करायचे मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टी सगळे ॲक्ट्स जे असतील बघा याच्या संदर्भातचे मोटर व्हेकल ॲक्ट्स आणि त्याच्या असल्यामध्ये असलेल्या अमेंडमेंट्स इथं याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील आणि तो सुधा सिलेबस त्यांनी इथं इन्क्लूड केलेला आहे बघा सो असे काही सिलेबसले महत्त्वाचे चेंजेस आहेत एक आउटलाइन मी सांगेल जो मेकॅनिकलचा हार्डकोर सिलेबस होता तो थोडासा रिड्यूस केला काही ठिकाणी आणि त्याच्यामध्ये ग्रुप किंवा आपण म्हणू शकतो सेक्शन बी आणि सेक्शन ए यांना मिक्स करून त्याच्यामध्ये आणखी ॲडिशन केली बघा सीची गु सेक्शन सीला ॲड करून हा एकत्रितपणे सिलेबस आपल्याला दिलेला आहे बघा म्हणजे आता कॅन्डिडेट कुठलाही असू द्या मेकॅनिकल ऑटोमोबाईल आणि दुसरा इतरत्र असला तरी त्याला मेकॅनिकलचाही अभ्यास करायचा आहे प्रॉपरली ऑटोमोबाईलचाही अभ्यास करायचा आहे याच्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला ह्या डिस्कशनमध्ये जर काही डाउट्स असेल छोटा मोठा तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता एस एम एस करू शकता तुम्हाला आतापासून जर प्रिपरेशन करायची असेल आणि यासाठी जर तुम्हाला काही कंटेंटची किंवा कुठल्याही कोर्सेसची अवेलेबिलिटी असेल तुम्ही स्टडी ॲपमधनं बऱ्याचशा गोष्टी वर्कआउट करू शकता याच्या संदर्भात असलेली जी काही बुक्सची लिस्ट आहे ती आब आपण अगोदरच आपल्या टेलिग्रामला आणि युट्यूबला अपलोड केली आहे बघा जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल त्या संदर्भातची एक्झाम स्टडी ॲपमध्ये एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण कोर्सेस अवेलेबल केले बघा सगळे एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीचे तुम्ही जाऊन सेशन्स चेक करू शकता प्री असू द्या की मेन्स असू द्या टेस्ट सिरीज असू द्या की पी डी एफ नोट्स असू द्या ई नोट्स असू द्या की पोस्टल सर्व्हिस असू द्या एकदम रिजनेबल प्रायसेसमध्ये आहे बाकीचं तुम्हाला काही जर फ्री कॉन्टेंट बरंचसं हवं असेल तर तुम्ही आपल्या दिलेल्या टेलिग्राम चॅनल्सला जॉईन करू शकता सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो